ओम शांति शांति। त्यांच्या निधनामुळे ही शोककळा पसरलेली आहे आणि कोपरगावकरांना ही संधी प्राप्त करून दिली त्यांच्याप्रती भावना व्यक्त करण्याची, त्याबद्दल मी प्रथम आशुतोष दादांना धन्यवाद देतो। माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मी रतनजी टाटा यांनाच आदर्श मानित आलेलो आहे। ज्याप्रमाणे सुधीरजींनी सांगितलं की ते एका व्यापाऱ्याच्या दुकानात गेले आणि त्या ठिकाणी रतनजी टाटांचा फोटो लावलेला होता आणि त्याला ते रोज अगरबत्ती लावत होते। तुम्ही कधीही माझ्या केबिनमध्ये आले रतनजी टाटांचा फोटो नसेल तर त्यांचं एक वाक्य मी माझ्या केबिनमध्ये टाईप करून ठेवलेलं आहे। ते वाक्य असं आहे, आय डोंट बिलीव इन टेकिंग राईट डिसिजन, आय टेक डिसिजन अँड देन मेक देम राईट। जे माझ्या आयुष्यात मी योग्य निर्णय घेतलेले नसतील, जे निर्णय घेतो ते योग्य करण्याचा मी प्रयत्न करीत असतो आणि ते वाक्य डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या आयुष्याची वाटचाल करीत आलेलो आहे। आत्ताच पुन्हा सुधीरजींनी सांगितलं की टाटा सांगतात की माणसानं शेवटच्या क्षणापर्यंत काम करावं। मला जेव्हा घरची मंडळी आग्रह करतात की आता तुमचं वय झालेलं आहे तुम्ही थांबा, तेव्हा मी त्यांना रतनजी टाटांकडे बोट करतो आणि सांगतो की रतनजी टाटांनी हा उपदेश दिलेला आहे, त्याच्यामुळे थांबणं हे माझ्या स्वभावात बसणार नाही। मित्रांनो, रतनजी टाटा हे किंवा टाटा हे नावच असं आहे, लहानपणापासून ऐकत आलेलं आहे। एखादा जर खूप मोठ्याकी करायला लागला त्याला आपण काय म्हणतो, तू काय टाटा बिरला लागून गेला काय, अदानी किंवा अंबानी लागून गेला काय, असं आपण म्हणत नाही। टाटा बिरला या नावामध्ये मोठेपण किती आहे हे सगळेजण आपण मित्रांनो लहानपणापासून अनुभवतो आहे। टाटांच्या बाबतीत बोलायचं तर टाटा बस नाम ही काफी आहे, ते नाव उच्चारतात। टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे प्रामाणिकपणा, टाटा म्हणजे देशप्रेम, हे सगळं नावातच ते आलं आणि अशा भारताच्या सुपुत्राला मित्रांनो आज आपण मुकलेलो आहोत। खऱ्या अर्थानं संपूर्ण भारताला खूप दुःख झालेलं आहे आणि खरं बघा आता कॅन्सर हॉस्पिटलचा वेळोवेळी उल्लेख केला गेला। 60 वर्षापूर्वी या देशामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा कुठं कॅन्सर हॉस्पिटल नव्हतं, त्या काळामध्ये टाटांनी कॅन्सर हॉस्पिटल उघडलं होतं। आता अनेक ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल झाले असतील, 60 वर्षापूर्वी कॅन्सरचं हॉस्पिटल उघडणं आणि कॅन्सरच्या रोगावर उपचार करणं ही दूरदृष्टी आणि हे दातृत्व हे फक्त टाटांमध्येच असू शकतं आणि याचा कधी गवगाव किंवा या दातृत्वाचं मार्केटिंग कधी टाटांनी केल्याचं मला तरी आठवत नाही। ज्याप्रमाणे कॅन्सर हॉस्पिटलचं उदाहरण आहे त्याप्रमाणे हॉटेल ताज जगामध्ये कुठेही गेलं, किती 5-स्टार हॉटेल झाले, किती 7-स्टार हॉटेल झाले, तरी ताज हे ताजच आहे। ताजचं नाव कोणीही घेऊ शकत नाही आणि ताजची बरोबरी सुद्धा कोणी करू शकत नाही, ही दूरदृष्टी टाटांमध्ये होती। आणि टाटांचं देशप्रेम किंवा हिंमत किती असं बघा, आपल्या सगळ्यांना आठवत असेल इंडिका गाडी 1998 साली ही इंडिका गाडी चालत नव्हती, त्याच्यावर ती कंपनी विकायचा निर्णय टाटांना दुर्दैवानं घ्यावा लागला आणि ही कंपनी विकण्याकरता त्यांनी ती फोर्ड कंपनीला विकली। फोर्ड कंपनीचे जगवार आणि लँड रोवर गाड्या होत्या। फोर्ड कंपनीला जेव्हा या गाड्या ही कंपनी विकायला टाटा गेले तेव्हा त्यांनी ती कंपनी विकत घेतली इंडिका कंपनी, व त्यावेळेस त्या फोर्डनं उद्गार काढले, तुम्हाला भारतीयांना जर गाड्या बनवता येत नसेल तर तुम्ही हा उद्योग केला कशाला। त्या अपमानानं टाटा अस्वस्थ झाले, तिथून भारतामध्ये येताना त्यांच्या डोक्यात सारखा हा अपमानाचा विचार घोळत होता आणि एक दिवस मित्रांनो असा आला की ती जगवार कंपनी ही टाटांनी विकत घेतली, त्यावेळेस त्यांच्या मनातली अस्वस्थता कमी झाली। म्हणजे किती ध्येय वेळ देशाच्या प्रति प्रेम किती असावं याचा आदर्श टाटांनी या जगाला घालून दिलेला आहे। तुम्हाला जे पुस्तक दिलेलं आहे मी ते प्रत्येकाने घरी जाऊन वाचा, केवळ उद्योजकांनाच नव्हे आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा या पुस्तकातले अनेक प्रसंग आपल्याला सगळ्यांना उपयोगाला येतील। व्यवसायामध्ये कसं माणसानं विजन धरावं किंवा किती
महत्वाकांक्षा बाळगावी टाटांनी टेटली नावाची एक ती कंपनी टेक ओव्हर केली होती, टेटली नावाची। आणि ती कंपनी टेक ओव्हर करताना टाटांची जी टाटा टी कंपनी होती तिची उलाढाल फक्त 120 कोटी रुपयाची होती आणि या टेटली कंपनीची उलाढाल 430 कोटी रुपयाची होती। त्या काळामध्ये वर्तमानपत्रात अशा बातम्या आल्या होत्या की टाटांनी म्हणजे हे लहान माठ्याने मोठा मासा गिळल्यासारखं आहे, याच्यामध्ये मोठा मासा गिळल्यामुळे हा लहान मासा मृतप्राय होईल, परंतु टाटांनी ती टेटली कंपनी सुद्धा उत्कृष्टरित्या चालून दाखवली आणि टेटली कंपनीपेक्षा दुपटीनं बिझनेस पुढच्या 3 वर्षात या कंपनीचा मित्रांनो वाढून दाखवला। हे रतन टाटा आहे, म्हणजे देशालाच नव्हे जगातल्या सर्व उद्योगपतींना टाटांपासून प्रेरणा घ्यावी अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे। म्हणजे मिठापासून विमानापर्यंत हे सगळे प्रोडक्शन टाटाच घेऊ शकतात, सर्वसामान्यांच्या माणसाच्या ताटातलं मीठ सुद्धा हे टाटाचं असावं आणि टाटाचं मीठ जर आपल्या ताटामध्ये आलं तर ते चांगलंच असणार, ते शुद्धच असणार अशी सर्वसामान्य माणसाला खात्री होती। त्याच्यामुळे टाटांचं कुठलंही प्रॉडक्ट कुठलंही उत्पादन आतापर्यंत फेल गेलेलं नाही। आणि मी ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं की टाटा कोणताही निर्णय घेताना तो निर्णय यशस्वी करण्याचा प्रयत्न करत होतोय, तो निर्णय यशस्वी होईल की नाही होईल याची ते भ्रांत बाळगत नव्हते, तो निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय यशस्वी करण्याचा टाटांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रयत्न केला, त्यामुळे टाटा निश्चितपणे यशस्वी झालेले आहे। अशा रतनजी टाटांना, रतनजी टाटा हे खरं तर पारशी समाजाचे होते, परंतु त्यांच्या समाजावरून सुद्धा जी काही एक म्हण पडलेली आहे, पारशी तिथं सरशी, जो व्यवसाय पारशी घेतील पारशी चालवतील तो यशस्वीच होणार अशी म्हण सुद्धा मराठीमध्ये म्हटलेली आहे। अशा अनेक उदाहरणं टाटांचे देता येतील, पण आज या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करतो की जे काही पुस्तक तुम्हाला टाटांविषयी टाटांच्या जीवनचे अनेक पुस्तकं आहेत त्यांच्यावरचे, पण मला आवडलेलं एक पुस्तक मी तुम्हाला सगळ्यांना भेट स्वरूपात दिलेलं आहे, ते वाचावं आणि त्याच्यातला एखादं वाक्य जरी आपण अंमलात आणलं तरी आपल्या या आयुष्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी। अशा रतनजी टाटांना आमच्या समता परिवाराच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती। माहिती आहे की या देशाचे एक उद्योगपती उद्योगरत्न रतनजी टाटा हे काल रात्री या देशातली आपला सर्वांग सोडून परलोक सामील झाले। अतिशय दुःखाची घटना आहे देशाच्या उद्योग जगतावरती आणि देशाच्या सर्वसामान्य नागरिकांवरती। त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करणं, त्यांच्याबद्दल आठवणी काढणं हे उद्योग क्षेत्रातील लोकांना साहजिकच आहे, परंतु आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं आणि नागरिक देखील आज देशभर हळहळले, याचं कारण काय आहे हे महत्वाचं आहे। अनेक उद्योगपती अब्जावधी अब्जापती ते ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांच्या कुटुंबा व्यतिरिक्त कोणाला त्याचं फारसं दुःखही नसतं, तेवढी श्रद्धांजली त्या ठिकाणी होते। परंतु आज देशभर आणि महाराष्ट्रामध्ये देखील शोककळा पसरलेली आहे आणि त्यांच्यासाठी सर्व सरकारी कार्यक्रम देखील आज स्थगित केले गेलेत, असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व हे उद्योग जगतामध्ये महाराष्ट्र या देशाच्या होत। आता अगोदरच्या वक्त्यांनी सुधीरजींनी सांगितल्याप्रमाणे मिठापासून तर विमानापर्यंत आणि मी सांगितलं बुटापासून केसापर्यंत, टाटा ऑइल पर्यंत आणि बाटाच्या बुटापर्यंत, म्हणजे हे प्रत्येक गोष्टीमध्ये टाटाचं नाव या जगातील प्रत्येक नागरिकांना माहिती आहे। अनेक गोष्टींचं उत्पादन केलं, आज देखील 3 विमान कंपन्या त्यांनी घेतलेल्या आहेत, जगवाल किंवा फोर्ड सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांनी चालवायला घेतल्या आहेत, इतकं मोठं व्यक्तिमत्व। परंतु कुठेही या देशांमध्ये आज आपण बघतो एखादा उद्योगपती मोठा होत असेल तर त्याची चर्चा सुरू होते, त्याच्याबद्दल टीका टीका पण सुरू होते, परंतु या माणसाबद्दल कोणी टीका केलेली किंवा टिप्पणी केलेली कोणाला आठवत नाही। याचं कारण असं आहे की यांनी फक्त उद्योग आणि पैसा कमावण्याचं काम केलं नाही तर सर्वसामान्य माणसांसाठी या देशाचं प्रेम म्हणून या ठिकाणी लोकांसाठी काहीतरी काम करायचं काम या ठिकाणी रतनजींनी केलं। जसं मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे टाटा हॉस्पिटल असेल, आज बघतो त्या टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे दिवसाला जवळपास जवळ 4 ते 5 हजार लोक त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतात, देशभरातून त्या ठिकाणी लोक आलेले असतात, अशा प्रकारची सिस्टीम त्यांनी त्या ठिकाणी लागू केली आणि म्हणून समाजोपयोगी जे कामं आहेत ते कामं या ठिकाणी रतनजींनी केली।
आणि त्यातलं वैशिष्ट्य असं आहे की ते अनेक उद्योगपती पैसे कमावतात, मग त्यांना त्यांच्या उद्योगांमधून त्यांच्या उद्योगांमधून निश्चितच पैसे कमावण्यासाठी उद्योग मोठे होतात, परंतु त्यांच्या उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्न त्यांना जे होतं त्यांच्या उत्पन्नातील 75% भाग ते ट्रकच्या मार्फत सार्वजनिक कामामध्ये देत होते। हा मोठेपणा कोणाजवळ आहे? अनेक मोठी माणसं होऊन गेले पण असं काम करणारे कोण नाही। आजही आपल्या देशामध्ये अनेक उद्योगपती आहेत पण असं काम कोणाचं नाही। म्हणून आज केवळ देशामध्ये नाही तर जगामध्ये देखील शोककळा पसरलेली आहे। त्यांच्याबद्दलचं देशप्रेम काय आहे हे सांगण्याची मला गरज नाहीये, सगळ्यांनाच माहिती आहे। त्यांचं अनेक काम असे आहेत की त्यांनी वैयक्तिक स्वार्थ सोडून केवळ देशासाठी म्हणून त्या ठिकाणी हात घातला असेल। अनेक उद्योग असे आहेत, त्यांच्याबद्दल एकच उदाहरण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्याचा अनुभव मला 2022 साली 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस बीएसएनएलच्या समोर टेंडरिंगचा विषय आला, बीएसएनएलला 4G मध्ये कन्वर्ट करायचं होतंय आणि म्हणून हे टेंडर काढलेलं होतं। जवळजवळ 8 कंपन्या टेंडरिंग मध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि या 8 कंपन्यांना ज्यावेळेस बीएसएनएलच्या मार्फत सांगण्यात आलं की संरक्षण मंत्रालयानं सांगितलंय की आता कुठलंही इक्विपमेंट चायनाचं वापरायचं नाही, चायना किंवा कोरियाचं कुठलंही इक्विपमेंट वापरायचं नाही, अशा पद्धतीचं भारतीय बनावटीचं त्या ठिकाणी निर्मिती करून आपण 4G उभं करायचं। आणि हे ज्यावेळेस सुरू झालं पुन्हा संशोधन सुरू झालं आणि प्रत्येकाला पुन्हा एरिया वाटून दिला आणि 4 महिन्याचा कालावधी दिला, तुम्ही तुमचं एक्सपेरिमेंट करा आणि आम्हाला दाखवा। तर या मधल्या कालावधीमध्ये जवळजवळ सगळ्यांनी हात वर केले आणि काम सोडून दिलं। एक तर TCS कंपनी, टाटाची कंपनी इतकी अशी होती की त्यांनी त्याच्यावरती संशोधन केलं आणि मेक इन इंडिया भारतीय बनावटीचं तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं आणि आता जी 4G आणि 5G BSNL येत आहे ते केवळ टाटांच्या कृपेनं आणि टाटांनी जी त्या संशोधन TCSनी केलंय त्या TCSचं इक्विपमेंट येत आहे। आणि आज सांगायला देखील अभिमान वाटतो की आज ते इक्विपमेंट असं आहे की ते इक्विपमेंट आपण देखील परदेशामध्ये विकून परकीय देशांना विकून आपल्याला देशावर खूप उत्पन्न चांगलं मिळू शकेल अशा प्रकारचा शोध त्या ठिकाणी TCS कंपनीने लावला। आणि म्हणून देशासाठी काय करायचं असेल ते देशासाठी काय करायचं, देशातील माणसांसाठी काय करायचं, हा विचार टाटांच्या डोक्यामध्ये कायम होता, रतनजींच्या डोक्यामध्ये कायम होता। आणि म्हणून त्यांचं जे काम आहे हे काम देशभर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि म्हणून कळतं आणि दुःख आपल्याला सगळ्यांना होत आहे। त्याला एकच कारण आहे की आपण जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये टाटा त्या ठिकाणी आपण अनुभवतो, खाताना अनुभवतो, प्रवास करताना अनुभवतो, प्रत्येक गोष्टीमध्ये टाटा आपल्याला अनुभव मिळत आहे। आणि त्याचं कारण ते सर्वसामान्यांपर्यंत ते शिरलेत, पोहोचलेत, आपल्या मनामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये त्यांनी स्थान केलेलं आहे। अशा भारतीयांच्या आपल्या सगळ्यांना सोडून आपले या देशाचे उद्योगरत्न आपल्यातून या देशातून गेलेत, या उद्योग जगतातून गेलेत, त्याबद्दल आपल्या सर्वांना अति दुःख झालेलं आहे। या ठिकाणी रतनजी टाटा यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आत्ताच आगमन झालेलं आहे आमदार साहेबांचं, तर पहिला आपलं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की जी तत्परता तुम्ही दाखवली आणि ही शोकसभाची लगेच कॉल केली त्याबद्दल मी या सर्वांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो, आभार मानतो। तसंच काका तुमचंही आभार मानतो की कोणत्या क्षणी काय करायचं हे टेक्निक वर्ग आम्ही सर्वांनी तुमच्याकडनं शिकावं। आज पुस्तक आपल्या हातात देऊन टाटा काय होते हे फक्त तुम्हीच नाही ते सर्वांना काय करायला पाहिजे याचं ते दिलं होणं, त्याच्याबद्दल आम्ही सर्वजण तुमचे आभार मानतो। आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो दादा आम्ही निश्चित घेऊ यात काही शंका नाही। माझ्या अगोदर बऱ्याच लोकांनी बरंच काही सांगितलं त्यामुळे आता जास्त वेळ काही घेण्यात मतलब नाही। तुम्ही 2 उदाहरणं दिले टाटा फोर्डने जे वाक्य दिलं ते टाटाला इतकं लागलं होतं आणि त्या खुंचीवर फक्त त्या खुंचीवर तुम्हाला सांगतो जव्हार कंपनी त्यांनी विकत घेतली। ॲक्च्युली तेव्हा त्यांची फायनान्शियल पोझिशन जग्वार कंपनी घेण्याची नव्हती, कारण स्वतः जग्वार कंपनीच त्याच्यात बुडालेली होती आणि त्याच्यावर चॅलेंज बिघडत आहे। पण त्यांना जगात ते दाखवून द्यायचं होतं की भारतीय मनुष्य काय करू शकतो। इतके दिवस काय फक्त आपण प्रोटेक्टेड इकॉनॉमीमध्ये आहोत आणि म्हणून आपण सक्सेसफुल होतो असं जे काही इम्प्रेशन होतं ते त्यांना ते नाहीसं करायचं होतं की जगात सुद्धा आम्ही कुठलीही कंपनी आम्ही जर घेतली तर ती सक्सेस करून दाखवू शकतो आणि फक्त त्या जिद्दीवर त्यांनी जगवर घेतली होती।
टेटलीचा सुद्धा तोच किस्सा झाला. टेटली टाटापेक्षा फार मोठी होती, टेटली सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. थर्ड उदाहरण त्यांचं कोरसचं आहे. कोरस जगातली कंपनी, कोरस म्हणजे ब्रिटिशांनी ज्यांनी जगावर राज्य केलं ते स्वतःसुद्धा ते चालवू शकले नाही आणि तीच टाटाने विकत घेतली आणि टर्न अराऊंड केली. म्हणजे असं कित्येक उदाहरणं आहेत. इव्हन तुम्हाला सांगतो, आपण 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये जर बघितलं तर आज टाटाचा जो ब्रँड आहे जगात, हां म्हणजे फॉरगेट अबाउट इंडिया, जगात फर्स्ट प्रेफरन्स जो जातो ना तर पहिला टाटाच्या हॉटेलला जातो. आजही येतं जाऊ द्या, पण जेव्हा आपल्यावर हल्ला झाला होता ताजवर, तेव्हा जे जे लोक आज म्हणजे तिथं त्यांचं हे झालं, त्या सगळ्यांना बेस्टमधल्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट दिलेली आहे. नाही तर आपण काय म्हणू की आपला एम्प्लॉई कुठेतरी त्याला दुसऱ्याकडे हे करा, पण सगळ्यात चांगली ट्रीटमेंट त्यांनी तेव्हा दिली. रिसर्च सेंटरचं तुम्ही सांगितलेलंच आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या जेवढ्या काही ब्रँचेस आहेत भारतामध्ये, या सगळ्या टाटा रन करतात. आज नाही म्हटलं तरी 55 to 60% त्यांचं जे अर्निंग आहे ते डोनेशनने दरवर्षी ते देतात. एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत आपण सांगायचंच आवश्यकता नाही. मध्यंतरी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जेव्हा डाऊन झाला फक्त आपल्याला वाचवलं सर्व्हिस सेक्टरने, आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये TCS जी कंपनी आहे आजही जगात म्हणजे तिचं रेटिंग आहे, म्हणजे 100 आपण देशाला TCS सॉफ्टवेअर सध्या चालू आहेत आणि लाखो लोकांना रोजगार दिलेला आहे. आजही म्हणजे पुढे आज सुद्धा मध्यंतरी आपली जी काही फायनान्शियल पोझिशन मध्ये हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण फक्त सर्व्हिस सेक्टरने आपल्याला वाचवलेलं आहे, आणि त्याच्यात मोठा सहभाग जो आहे हा TCSचा आहे. आता फायनान्शियल डिटेल्स आता हे सांगण्याची काही वेळ नाही, पण एकच सांगतो की त्यांचं जे काही देशावरचं जे प्रेम होतं आणि त्यांची डिवोशनची जी काही कॅपॅसिटी होती ती आउटस्टँडिंग होती, म्हणजे अनबिटेबल तुम्हाला सांगतो. आणि म्हणूनच माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे जे सांगितलं प्रत्येकाला वाटतं की नाही बा आपल्या घरातलं कोणीतरी आज गेलं, आज बघा ना काही कारण नव्हतं तुम्हाला सांगतो, पण असं प्रत्येकाला वाटतंय. लेट इम बी इंडस्ट्रियलिस्ट, लेट इम बी पॉलिटिशियन, कोणी असू द्या, आज सामान्य माणसात सुद्धा जी हळहळ वाटते फक्त ती त्याच कारणामुळे वाटते. आणि असं जे काही त्यांनी आयुष्य घडलं, आणि त्यांचं एक वाक्य सांगतो दादा, आय विल डाय ऑन माय बूट्स ऑन, म्हणजे मी मरेपर्यंत काम करणार, हे टाटाचं वाक्य होतं, आणि त्याप्रमाणे त्यांनी ते सफल करून दाखवलं. दुसरं तुम्हाला सांगतो, ब्रिटिश गव्हर्नमेंट त्यांना अवॉर्ड डिक्लेअर केलं होतं, आणि टाटांचं जे प्रेम आहे ना ते त्यांच्या पेटवर कुत्र्यांच्यावर जास्त होतं, आणि त्या दिवशी कुत्रं ते आजारी होतं, त्यामुळे त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला कळवलं की माझं कुत्र हे जे आहे पेट, दॅट पेट इज नॉट वेल, त्याच्यामुळे मी त्या फंक्शनला मी येऊ शकत नाही, आणि हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. जिथं त्यांचं सत्कार होणार होता तो त्यांनी त्या दिवशी डिनाय केला. बघा त्यांचं प्रेम म्हणजे त्यामध्ये माणसावर तर कोणी केलं, एक्झॅक्टली माणसात म्हणजे प्राण्यावर तर कोणी करीत नाही, मग प्राण्याकरता सुद्धा आपण काय करू शकतो आणि आपण काय केलं पाहिजे, म्हणजे बघा नेचरवर प्रेम, प्राण्यावर प्रेम, सगळं प्रेम, असं व्यक्तिमत्व फार रेअर असतं, फार रेअर असतं. तर अशा माणसाला आपण म्हटलेलं आहे, आपला एक आधारवाडीच एक झालं आहे. आणि प्रत्येक इंडस्ट्रियलिस्ट दादा तुम्हाला खोटण्याचा, प्रत्येक इंडस्ट्रियलिस्ट ही ऑनर्स टाटाचं म्हणून सांगतो, म्हणजे डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली काय असेल तर त्या माणसाचं इतका इम्पॅक्ट जबरदस्त आहे. एक तर एकदम साधी राहणी, एकदम म्हणजे तुम्हाला माझा जरी असतंय आणि त्याच्याकडे इतकी सादगी तुम्ही बघा, अशी सादगी तुम्हाला कोणाला काय नाही. तर त्यांच्या त्यांनी जे आपल्याला हे धडे दिले त्याची आपण शिकवण आपण करावी, आणि आपल्यामध्ये जे काही चांगलं आहे ते समाजाला आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करावा, हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा दादा तुमचे आभार मानतो, आणि ओम शांती माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. स्वर्गीय रतनजी टाटा यांना लागू पडतं पूर्ण जगाला, देश किंवा देशाला किंवा वाटेल अशा पद्धतीचा उद्योग त्यांनी देशात परदेशात त्या ठिकाणी चालवला, आणि समाजाप्रती किंवा देशाप्रती की बांधिलकी कशी असली पाहिजे असं व्यक्तिमत्व त्याच त्या ठिकाणी होतं. मी सुरुवातीलाच त्यांना
कर्णवीर शंकरराव काळे उद्योग समूहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जगामध्ये देशामध्ये उद्योग करत असताना उद्योग क्षेत्राला कशा पद्धतीने उद्योग केला पाहिजे दिशा देण्याचं काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। कुठली नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी आपत्ती कुठल्याही प्रकारची आपत्ती जर आली तर सर्वप्रथम रतनजी टाटा त्या ठिकाणी उभे राहिले आणि मदतीचा हात सरकार असो निराधार लोक असो या सर्वांना त्यांनी दिला। नुसतं उद्योग नाही पण विविध क्षेत्र असेल, ग्राम विकास असेल, आरोग्य असेल, विविध क्षेत्रामध्ये काकांचं काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे अशा एक आदर्श उद्योगपती आदर्श व्यक्तिमत्वाला आपला देश मुकलेला आहे, माहिती आहे हे चांगलंच असणार आहे। जे काही काम त्यांनी पूर्ण आयुष्यभर केलं भावी पिढीला त्यांचं कार्य त्यांचे विचार हे सर्व आदर्श राहतील, हे सर्व त्यांच्यासाठी प्रेरणा राहतील हे निश्चित वाटत। आणि आपणही त्यांनी जो काही प्रवास पूर्ण आयुष्यभर केला त्याच्याकडे बघून असं वाटतं का आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये कोपरगाव मतदारसंघात आपणही एकत्र येऊन काहीतरी नवीन व्यवसाय चालू करा ज्याच्याकडून आपल्याही बाजारपेठेला चांगल्या पद्धतीचे असेल चालना मिळेल आणि आपल्याही अनेक जे तरुण आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी मिळून करावं। आपण सर्वांनी मिळून त्याचा विचार केला तर निश्चितपणाने मला वाटतं आपण काहीतरी करू शकतो। माझी कुठं जिथं काही मदत जर लागली त्याच्यासाठी मी करायला तयार आहे। सर्वांनी आता इथे उपस्थित असलेले सर्वच आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं असं काम करणारे पण सर्व उद्योगपती आहात, सर्वांनी मार्गदर्शन करावं।